रत्नागिरी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सन 2016-17 27,30,79,722 रुपये शिलकी रकमेचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरपरिषदच्या आजचा अर्थसंकल्प मी सादर केला तो 112,27,376 रुपयाचा जमेचा आणि 84,72,654 रुपये खर्चाचा आणि 27,30,69,722 रुपये शिर्कीचा अंदाजपत्रक मी आज सादर केलेला आहे सभागृहापुढे आणि सभागृहात त्या माझ्या अंदाजपत्रकाला मान्यता दिलेली आहे. यावेळी नगरपरिषदेतील बांधकाम, आरोग्य, शिक्षण याविषयीच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. या अंदाजपत्रकाच्या सभेविषयी बोलताना नगराध्यक्ष महेंद्र मयेकर म्हणाले, माझी खात्री आहे आजच्या जे बजेट सादर केलं त्याच्यामुळे प्रत्येकाला खात्री आहे, 100% प्रत्येकाला मी न्याय दिला आहे, प्रत्येकाला मी समजून सांगितलं आहे की रत्नागिरीमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत जे आम्ही शौचालय बांधतो ते शौचालय अंदाजे 250 लाभार्थींनी लाभ घेतलेला आहे पहिल्या हप्त्याचा आणि जवळजवळ 80 लाभार्थींनी पूर्णपणे शौचालयाचा त्या फायदा घेतलेला स्कीमचा आणि स्वच्छ भारत अंतर्गत कचऱ्याचं विघटन करण्यासाठी 30 लाखाची मी डस्टबिनची तरतूद करून ठेवलेली आहे. जेणे या सभेला मधुकर घोसाळे, बंड्या साळवी, अशोक मयेकर, भैया मोरुष्टे, सुदेश मयेकर, राहुल पंडित, उमेश शेटे, सईद पावसकर आदी नगरसेवक तर शिल्पा सुर्वे, पल्लवी पाटील, राजश्री शिवलकर, रशिदा गोधड यांच्यासह अनेक नगरसेविका तसेच मुख्याधिकारी MB खोडके, सर्व खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते. अंदाजपत्रकाची ही सभा गाजेल असे वाटत होती पण ती शांततेत पार पडली.